नमस्कार मी सत्ता मुस्लिम म्हणला आता आपण आलो आहोत बहनोजे त्यांची सुप्रसिद्ध असणारे जे गोपाक तालुक्यात आहे ते बघायला चला तर पाहूया या मजेची ट्रिप चा धबधबा सध्या पर्यटनाचे आकर्षण बनले आहे गोकाक धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे धबधबा ओसरून वाहत आहे घटप्रभा नदीवरील हा धबधबा पावसाळ्यात अमेरिकेतील नायरॉन धबधब्याची आठवण करून देतो हा धबधबा त्यातून होणारा आवाज होणारा तुषार पाहणे एक आनंदमय अनुभव असतो घटप्रभा नदीतील बनावट हे खूप उंचावरून कोसळते धबधब्याची उंची सुमारास 171 फूट इतकी आहे घटप्रभा नदीवरील ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेला झुलता पूल देखील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे झुलत्या पुलावरून जाणाऱ्या व्यक्तीला आपले तोल सावरणे अवघडून होते त्यांची खजिती होते 659 फूट लांबीचा हा पूल आजही चांगल्या स्थितीत आहे एक जुनी विद्युत निर्मिती केंद्र देखील आहे